मुंबईकरांचा वीकेंड घरातच, पावसाचा जोर वाढला, रस्ते पाण्यात, समुद्रकिनारी धोका, पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन. राजधानी मुंबईकरांचा आजचा वीकेंड पावसामुळे घरातच जाणार असल्याचं चित्र असून गेल्या 2 दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाचं पाणी साचलं आहे. मुंबईतील वाहतूक सेवेवर याचा किंचितसा परिणाम जाणवत असून मुंबई लोकल काही मिनिटं उशिराने धावत असल्याचं समजतं आहे. मुंबईत सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दादर परळ या भागात पाणी साचले आणि याचा फटका वाहतुकीवर झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे परळ भागात असलेल्या वाडिया आणि केईएम रुग्णालयाच्या परिसरात 1 ते 1.5 फुटापर्यंत पाणी साचल्याने या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतुकीला फटका बसला आहे. राजधानी मुंबईत काहीशी पाणीबाणी झाल्याचं चित्र आहे, तर समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन मुंबई पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे आणि त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज आणि पर्जन्यस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी ट्विटरवरून महत्त्वाचं आवाहन केलं आहे. मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडा, कृपया काळजी घ्या आणि गरज पडल्यास 100 नंबरावर संपर्क करा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. दरम्यान मुंबईत गेल्या 3 दिवसात 326 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 23 जुलै रोजी कोलाबा येथे 111 मिलीमीटर तर सांताक्रूज येथे 93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपरच्या भटवाडी कातोडीपाडा येथे दरड कोसळली असून सुदैवाने कोणीही जखमी नाही. काही घरांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.